देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला आहे अशी टीकाही त्यांनी केली. मनमोहन सिंग यांनी केलेल्या विधानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समर्थन दर्शवलंय. आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनी बाबा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाय. अर्थव्यवस्थेला भूच लागलाय. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडा बाजार वगैरे पुरताच उरला आहे. त्यातून देशाची व्यवस्था नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये व तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा असे आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केलं आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे अशा शब्दात आपलं मत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मध्ये मांडलं आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.